नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या युट्यूब चॅनलमध्ये एल एल बी थ्री इयर सी टी दोन हजार तेवीस सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड तीन करता आता पुढे काय प्रोसिजर असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी राऊंड तीनची प्रोसिजर काय असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एल एल बी थ्री इयर आणि एल एल बी फाय इयरची तयारी करत असताल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण येल बी थ्री इयर करता आता राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंड झालेले आहेत आता राऊंड थ्री हा उद्यापासून सुरू होणार आहे तर याकरता विद्यार्थी मित्रांनो सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमध्ये राऊंड तीन करता काय प्रोसिजर आहे त्याचबरोबर राऊंड तीन हा कशा प्रकारे होणार आहे आणि राऊंड तीनमध्ये कोणकोण सहभागी होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो राऊंड तीन करता तुम्हाला संपूर्ण केड्यूल आपल्याला टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर अशा प्रकारे पाहायला मिळणार आहे तर यामध्ये आपण पाहू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड सीई टी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड थ्री अँड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ही तारीख असणार आहे सतरा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तो रजिस्ट्रेशन केलेले नाहीत त्याचबरोबर राऊंड तीन करता आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंड करता तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही दोन सप्टेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर डिस्प्ले ऑफ व्हॅकन सीट फॉर राउंड थ्री तीस ऑगस्ट ला सी टी अधिकृत वेबसाईट वर संपूर्ण कॉलेजेस व्हॅकन सीट त्यांच्याकडे किती आहेत तर ते डिस्प्ले करणार आहेत त्यानंतर ऑलरेडी फिल्ड इन कॅन्डिडेट्स एडिट द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म इप रिक्वायर्ड ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ते राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंड मध्ये सहभागी झाले आहेत असे सर्व विद्यार्थी त्यांना जर फॉर्म एडिट करायचा असेल तर ते एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान करू शकतात म्हणजे उद्यापासून तुम्हाला फॉर्म एडिट करता येणार आहे त्याचबरोबर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर ऑल कॅन्डिडेट्स आणि ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट करायचा आहे ज्या सर्व विद्यार्थ्यांना राऊंड तीनमध्ये मध्ये सहभागी व्हायचं आहे असे सर्व विद्यार्थी दोन सप्टेंबर पर्यंत कॉलेजचे फ्रेश ऑप्शन फॉर्म देऊ शकतात त्यानंतर इस्क्रुटिनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फिल इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय एक्सपर्ट कमिटी एकतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर त्यानंतर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फॉर राऊंड थ्री पाच सप्टेंबर राऊंड तीन करता मेरिट लिस्ट ही आपल्याला पाच सप्टेंबर दरम्यान पाहायला मिळणार आहे रिसॉल्विंग ग्रिवेसेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पाच सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान जर काही ग्रीवेन्सेस तुमचे असतील अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये तर लिस्ट लिस्ट तुम्हाला पाच सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान रिसॉल्व करता येणार आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड थ्री आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान आठ सप्टेंबरला राऊंड तीन करता फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि अलोकेशन राऊंड थ्री अकरा सप्टेंबर कॉलेज अलोकेशन तुम्हाला अकरा सप्टेंबरला होणार आहे आणि अकरा सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दरम्यान तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन मिळवायचे आहेत त्यानंतर कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल पंधरा सप्टेंबर दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो एकतीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दरम्यान तुम्हाला राऊंड तीनची संपूर्ण प्रोसिजर पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एल एल बी सी टी थ्री इयरची तयारी करत असताल सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी झाला असताल तर एकतीस ऑगस्टपासून राऊंड थ्री सुरू होणार आहे तुम्हाला फ्रेश कॉलेजचे ऑप्शन भरण्यासाठी दोन सप्टेंबर दरम्यान मुदत असणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो राऊंड तीन करता हे संपूर्ण स्केड्यूल तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापित तर रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे सर्व विद्यार्थ्यांना राऊंड राऊंड तीनमध्ये सहभागी होता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो